नमस्कार, मी मंजुषा, एमएसपी रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मँगो मावा बर्फी। बघा, आपली मँगो मावा बर्फी किती छान दिसत आहे। कलर देखील खूप सुंदर आलेला आहे आपली मँगो मावा बर्फीला। बघू शकता टेक्स्चर तुम्ही, बघा किती छान दिसतंय। सेम हलवाई स्टाईल आहे, फोडून दाखवते मी तुम्हाला। हे बघा किती स्मूथ झालेले, छान। तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। तर चला मँगो मावा बर्फीसाठी लागणारे साहित्य बघूयात। मँगो मावा बर्फीसाठी लागणारे साहित्य आहे मँगो पल्प, दूध, मिल्क पावडर आणि साखर। तर चला मँगो मावा बर्फी बनवायला सुरुवात करूयात। आता आपण कढई ठेवलेली, त्यात आपण 1/2 लिटर दूध गरम करायला ठेवणार आहोत। आपण इथं म्हशीचं दूध घेतलेलं आहे, आता त्याला छान आटवून घेणार आहोत। बघा आपल्या दुधाला छान उकळी येत आहे। आता आपण या ठिकाणी मीडियम फ्लेम करून देऊया। आपल्याला मीडियम गॅस ठेवायचा आहे, जास्त फुलही नाही, जास्त कमीही नाही, सारखं परतत राहायचं आपल्याला, जेणेकरून ते खाली चिपकणार नाही। हे बघा साईडच्या कडा पण आपल्याला सारख्या काढत राहायचे, जी साई चिपकते साईडला ती सारखी आपल्याला काढत जायची। हे बघा अशा प्रकारे आपल्या दुधाला छान उकळी येत आहे। आपण अशा प्रकारे साईड मोकळ्या करायचे आहे। बघा आपल्या दुधाला छान घट्टपणा आलेला आहे। अजून आपण 1 ते 2 मिनिट गॅस चालू ठेवणार आहोत। साईडने सारखं आपल्याला दुधाची साय काढत राहायची। आपलं दूध छान घट्ट झालेलं आहे दूध। बघा आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि दुधाला गार करून घेऊया। आपलं दूध गार होतंय तेवढ्या वेळात आपण बटर पेपर किंवा प्लेटला ग्रीस करून घ्यायचं आहे किंवा बटर पेपर लावून घ्यायचं आहे। आता आपलं दूध छान गार झालेलं आहे। मी 50 ग्रॅम मिल्क पावडर घेतलेलं आहे, ते आपण आता दुधात मिक्स करून घेऊयात। दुधाला गार करणे मागचं कारण आहे, गरम दुधात जर आपण मिल्क पावडर टाकलं तर लम्स पडण्याची शक्यता असते, म्हणून आपण शक्यतो दूध थोडं कोमट करूनच आपण मिल्क पावडर टाकायचं आहे। अशा प्रकारे आपण छान दुधात मिल्क पावडर मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण गॅस चालू करून घेऊया। मिल्क पावडर टाकण्यामागचं कारण आहे की आपला खवा लवकर तयार होतो, आणि मिल्क पावडर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही 1 लिटर दुधाचंही करू शकता, पण एक टेस्ट वेगळी येते मिल्क पावडरची, म्हणून मी थोडा यूज करते। आता आपण छान खव्यासारखं घट्ट करून घ्यायचं, परतत राहायचं आपल्याला सारखं, जेणेकरून ते मिल्क पावडर पण खाली चिपकणार नाही आणि त्याची टेस्ट खराब होणार नाही। आता आपल्याला यात थोडी साखर टाकायची। मी 2 चमचे साखर टाकते, मिल्क पावडर गोड असतं म्हणून मी 2 चमचे साखर टाकणार आहे। तुम्ही मिल्क पावडर यूज करत नसाल तर थोडी जास्त साखर टाकायला लागेल, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त साखर करू शकता। आपला खवा आता तयार होत आलेला आहे। बघा किती छान कोरडं होत आलेलं आहे आपलं खव्याचं बॅटर। आपण आता गॅस कमी करून घेतलेला आहे, आता मँगो पल्प टाकून घेऊया। मी 1 चमची मँगो पल्प टाकणार आहे। आपला प्लेन मँगो पल्प आहे, गरम केलेला नाही आपण त्याला। आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। बघू शकता किती छान कलर आलाय। आपण अजून 1 चमची टाकून घेणार आहोत, थोडा लाईट कलर दिसतोय। हे बघा अजून 1 चमची आपण टाकून घेतलेला आहे, म्हणजेच 2 चमचे आपण मँगो पल्प टाकून घेतलेला आहे। आता आपण मिक्स करून घेऊ। आपल्याला अजून परतून घ्यायचंय, थोडं कोरडं करून घ्यायचंय।
अजून पातळ आहे ते हे बघा अशा प्रकारे आपल्याला परतायचं जेणेकरून ते खाली चिपकणार नाही तर करपून जातो आणि आपल्या याची टेस्ट खराब होते मँगो मावा बर्फीची हे बघा अशा प्रकारे आपल्याला छान कोरडं करून घ्यायचंय अजून एक मिनिटापर्यंत सारखं परतून राहायचंय कमी गॅसवरती आपल्याला अशा प्रकारे आपल्याला मँगो मावा बर्फीचं बॅटर घट्ट करून घ्यायचंय कोरडं आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे आपण प्लेटमध्ये काढून घेतलंय आता आपण हाताच्या साह्याने छान त्याला प्रेस करून घेऊ अशा प्रकारे आपण हाताच्या साह्याने छान सेट करून घेतलेली आहे आता आपण कट मारून घेऊया अशा प्रकारे आपण कट करून घेतलेले आहे आता आपण फ्रीजमध्ये 2 तासासाठी सेट करायला ठेवून देऊया आपले 2 तास पूर्ण झालेले आहेत आपली मँगो मावा बर्फी सेट झालेली आहे आता आपण तिला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया बघा आपली मँगो मावा बर्फी खूप छान झालेली आहे कलर देखील खूप सुंदर आलेला आहे बघा आपल्या बर्फीचं टेक्स्चरही बघू शकता तुम्ही बघा किती छान आलेलं आहे सेम हलवाई सारखीच आलेली आहे हे बघा फोडून दाखवते मी तुम्हाला हे बघा किती सॉफ्ट झालेली आहे छान स्मूथ एकदम तुम्हाला जर आमचा मँगो मावा बर्फीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असे नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील